सावंतीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण असल्याने त्याच्या पत्नीवर दोघांनी बलात्कार केलाय. या प्रकरणी सद्दाम अब्दुल बारी हुसेन सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सचिन अशोक गावडे आकाश अनिल जरकर यांनाही पोलिसांनी अटक केलाय. सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नशीब मुबारक अली यांचा आळंदीमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांचा आळंदीतल्याच एका भंगार व्यावसायिकाशी वाद होता. त्याचाच राग मनात धरून या दोघांनी सचिन अशोक गावडे आणि आकाश अनिल जरकर यांच्याशी संगनमत केलं. त्या दोघांनी भंगार व्यावसायिकाला विश्वासात घेतलं. त्यानंतर पत्नीला नातेवाईकांकडे सोडतं असं सांगत तिला घेऊन गेले आणि त्यानंतर एका पडक्या घरात चाकूचा धाक दाखवून सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. आळंदी पोलिसांनी तात्काळ चौघांनाही अटक केली आहे. 26 तारखेला ते जे पती आणि ते परप्रांतीय मुलगा सद्दाम म्हणून त्याची भंगाराच्या व्यवसायामधून भांडणं झाली होती आणि त्या भांडणामधून तिच्या पतीला जो सद्दाम आहे जो मारण्यासाठी तपलेला होता त्यामुळे ते त्या पीडित महिलेचा जो पती आहे त्याने त्याची त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी आणि त्याचे इतर दोन फेरीवाले यांना एका त्या रूममध्ये झोपण्यास सांगून तो ह्या सद्दामच्या भीतीने बाहेर निघून गेला होता आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पूर्वीचा जो सद्दाम आहे त्यांनी त्या स्थानिक दोन लोकांना सद्दाम आणि त्याचा मित्र यांना बोलवून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या स्थानिक जे दोन तरुण आहेत आरोपी ह्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी जी ज्या व्यक्तीची भांडणं झाली होती ती बाई राहते आणि ती बाहेरची आहे आणि ती अशीच आहे. त्यांना बोलून घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी जाऊन त्या चाकूचा दाखवून ज्या राहतो रूममध्ये राहत होते चौघजण झोपले होते ते पीडित महिला आणि त्या पीडित महिलेचं दीर आणि तो दोन तिथून चाकूचा दाग दाखवून खाली बोलावून घेतलं आणि तू इथं का झोपलीस मुलांच्यामध्ये तुला आम्ही सुरक्षित ठिकाणी झोपाय नेतो तुझ्या नंदेगड असं बसून गाडीवर बसून नेलं आणि धानोरीच्या त्या शाळा आहे पडिक शाळा जुनी त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या तिथं त्या दोन लोकांनी जे स्थानिक तरुण आहेत त्या दोन लोकांनी त्याच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे. आळंदी पोलीस स्थानक ही नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येते. बलात्कारांच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड काही दिवसांपूर्वीच हादरलं असताना आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही या घटना घडल्यामुळे पोलिसांपुढे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.